आज आपण पाहणार आहोत दहा पाच आणि दोनच्या विभाज्यतेच्या कसोट्यांशी संबंधित आणखी काही उदाहरणे पाच अंकी म्हणजे डिजिट्स संख्या तीन दोन ए चार एक्स मध्ये एक्स एकक स्थानचा अंक आणि ए शतक स्थानचा अंक आहे जर ही संख्या दोन पाच आणि दहा तिन्ही ने विभाज्य असेल तर ए आणि एक्सचे चे मूल्य काढा आपल्याला दिले गेले आहे की तीन दोन ए चार एक्स ही संख्या दोन पाच आणि दहा तिन्हीने विभाज्य आहे दोन आणि पाच या दोन संख्या दहाचे अवयव म्हणजे फॅक्टर्स असल्याने कोणतीही संख्या जी दहाने विभाज्य असेल ती दोन आणि पाचने देखील विभाज्य होईल त्यामुळे येथे आपण फक्त दहाच्या विभाज्यतेच्या कसोटीने दिलेल्या प्रश्नाचे उत्तर शोधू शकतो येथे दिलेली संख्या दहाने विभाज्य केवळ त्याच स्थितीमध्ये होईल जेव्हा त्याच्या एकक स्थानचा अंक म्हणजे मूल्य शून्य होईल या प्रकारे आपण एक्सचे चे मूल्य काढले आहे आता तुम्ही सांगू शकता का की ए चे मूल्य काय असेल विचार करा विचार करा कोणत्याही संख्येची दहाने विभाज्यता एकक स्थानच्या अंकाद्वारे तपासली जाते त्यामुळे याने काही फरक पडत नाही की एकक स्थानचा अंक सोडून अन्य कोणत्याही स्थानावर कोणता अंक आहे याचाच अर्थ असा की आपण एचे मूल्य शून्य एक दोन तीन चार पाच सहा सात आठ किंवा नऊ यापैकी कोणताही अंक घेऊ शकतो पुढील उदाहरण विभाज्यतेच्या कसोट्यांचा वापर करून योग्य रकान्यात बरोबरचे चिन्ह करा चला संख्या बावीस हजार एकशे शहात्तर बद्दल बोलूया दोनच्या विभाज्यतेची म्हणजे डिव्हिजिबिलिटी बाय टूची कसोटी आपल्याला सांगते की जर कोणत्याही संख्येच्या एकक स्थानी अंक शून्य दोन चार सहा किंवा आठ असेल तर ती संख्या दोन्ही विभाज्य म्हणजे डिव्हिजिबल असते येथे एकक स्थानचा अंक यापैकी एक आहे त्यामुळे ही संख्या दोन्ही विभाज्य आहे पाचच्या विभाज्यतेची म्हणजे डिव्हिजिबिलिटी बाय फाईव्हची कसोटी आपल्याला सांगते की जर कोणत्याही संख्येच्या एकक स्थानी अंक शून्य किंवा पाच असेल तर ती संख्या पाचने विभाज्य म्हणजे डिव्हिजिबल असते येथे एकक स्थानचा अंक शून्य किंवा पाच यापैकी नाही त्यामुळे ही संख्या पाचने विभाज्य नाही दहाच्या विभाज्यतेची म्हणजे डिव्हिजिबिलिटी बाय टेनची ची कसोटी आपल्याला सांगते की जर कोणत्याही संख्येच्या एकक स्थानी अंक शून्य असेल तर ती संख्या दहाने विभाज्य म्हणजे डिव्हिजिबल असते येथे एकक स्थानचा अंक शून्य नाही त्यामुळे ही संख्या दहाने विभाज्य नाही आता तुम्ही सारणीमध्ये दिलेल्या दोन्ही संख्यांसाठी हे शोधा की ते सारणीमध्ये दिलेल्या कोणत्या संख्येने विभाज्य आहे आणि सारणी पूर्ण करा तर आज आपण पाहिली दहा पाच आणि दोनच्या विभाज्यतेच्या कसोट्यांशी संबंधित आणखी काही उदाहरणे